आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर आलेली आहे मुंबईमध्ये आज विविध ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आणि या कारवाई दरम्यान ईडीच्या केंद्रीय विभागाचं पथकही मुंबईमध्ये दाखल झालंय गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यासंदर्भात ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू असून दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या कराराबाबत ईडीची ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दाऊच्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रातील एका राजकीय व्यक्तीचा सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सूरज आज मुंबईमध्ये विविध ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते काय अपडेट आहे श्वेता नक्कीच मागील काही दिवसांपूर्वीच याच म्हणजे अंडरवर्ल्ड आणि इतर नेत्यांसंदर्भात जे मालमत्ता व्यवहार झाले होते यासंदर्भात ईडीने सर्च ऑपरेशन राबवलं होतं आणि याच संदर्भात आज देखील मुंबईत सकाळी आठ वाजल्यांपासून ईडीने मुंबई आणि इतर परिसरात दहा ठिकाणी छापे टाकलेले आहेत सर्च ऑपरेशन सुरू आहे कुक्यात गुंड दाऊद इब्राम असेल आणि त्याच्याशी संबंधित जे कागदपत्री व्यवहार झाले होते जमिनींचे असतील किंवा इतर मालमत्तांचे असतील हे एका नेत्याशी आहेत आणि इतर व्यक्तींशी आहेत हे यामध्ये कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय हा ईडीला आहे आणि याच संपूर्ण प्रकरणे आता ईडीने सर्च ऑपरेशन राबवलेलं आहे यात महाराष्ट्रातील आ, दोन ते तीन नेत्यांची संबंध असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि हे सर्च ऑपरेशन किती दिवस किती वेळ चालू राहतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण काही दिवसांपूर्वीच आता देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केले होते आणि त्र्याण्णवच्या ब्लास्टमधील आरोपीचे कशाप्रकारे मालमत्तेचा व्यवहार झाला होता एका नेत्यासोबत याचा उल्लेख केला होता आणि याच दरम्यान अनेक आरोपांनंतर आता ईडीने हे सर्च ऑपरेशन राबवलेलं आहे जे कुख्यात गुंड आहेत त्यांनी आपल्या कशा कशाप्रकारे विकल्या आहेत आणि या विकताना कशाप्रकारे मॉन मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे हे याचा तपास आता ईडीने करायला सुरुवात केलेली आहे श्वेता अगदी धन्यवाद सूरज आपण माहितीसाठी तर आपण राजकीय व्यक्तीचं कनेक्शन काय आहे त्यामध्ये छुप्या करारांबाबत हे आता ईडीकडनं आता छापेमारी सुरू आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी ही होत आहे दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी सध्या सुरू आहे